नमस्कार मित्रांनो, मी श्री यूडी पाटील, सहाय्यक प्राध्यापक, भूगोल विभाग, कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय पलूस, आपले स्वागत करीत आहे। आपण बीए भाग 2 सेमिस्टर 4 भूगोल पेपर नंबर 5 सागर शास्त्र या विषयाचा अभ्यास करीत आहोत। मित्रों, सिलेबस ऑफ ओशनोग्राफी इंट्रोड्यूस फ्रॉम जून 2019, सागर शास्त्र या विषयाचा अभ्यासक्रमाची ओळख जून 2019 मध्ये आपल्याला झालेली आहे। यामध्ये आपण मॉड्यूल 1 इंट्रोडक्शन ऑफ ओशनोग्राफी सागर शास्त्राची ओळख, मॉड्यूल 2 प्रॉपर्टीज एंड डायनेमिक्स ऑफ ओशियन सागराचे गुणधर्म व सागराचे गतिशीलता, मॉड्यूल नंबर 3 अप्लाइड ओशनोग्राफी सागराची उपयोगिता, मॉड्यूल नंबर 4 प्रैक्टिकल प्रात्यक्षिक, या 4 प्रकरणांचा अभ्यास मित्रांनो आपल्याला करावायचा आहे। आणि यामध्ये आपण पहिला जो टॉपिक आहे त्या टॉपिक मध्ये मित्रांनो आपण पूर्ण अभ्यास केलेला आहे। दुसरा टॉपिक आहे प्रॉपर्टीज एंड डायनामिक्स ऑफ ओशियन सागराची गुणधर्म आणि सागराची गतिशीलता याचाही आपण पूर्ण अभ्यास केलेला आहे। आणि अप्लाइड ओशनोग्राफी म्हणजे सागराची उपयोगिता या चॅप्टरचा आपण अभ्यास करीत आहोत। मित्रांनो, याला इंग्लिश मध्ये आपण अप्लाइड ओशनोग्राफी असं म्हटलेलं आहे आणि यामध्ये आपण 3 प्रमुख मुद्द्यांचा अभ्यास करणार आहोत। त्याच्यामध्ये सागरी निक्षेप, सागरांचे सागरी साधन संपत्ती आणि सागरी पोल्युशन। यामध्ये पहिला मुद्दा जो आहे ओशियन और मराइन डिपॉझिट्स सागरी निक्षेप, यामध्ये सोर्सेस अँड क्लासिफिकेशन, उगम आणि वर्गीकरण याचा अभ्यास आपण करणार आहोत, सॉरी केलेला आहे। यानंतर मित्रांनो आपण ओशियन रिसोर्सेसमध्ये सागरी खनिजशास्त्रामध्ये बायोटिक मिनरल अँड एनर्जी रिसोर्सेस, यामध्ये जैविक सागरी साधन संपत्ती, खनिज सागरी साधन संपत्ती आणि ऊर्जा सागरी साधन संपत्ती याचा अभ्यास आपल्याला करावायचा आहे। यापैकी आपण जैविक सागरी साधन संपत्ती चा अभ्यास पूर्ण केलेला आहे आणि खनिज साधन संपत्तीचा खनिज सागरी साधन संपत्तीचा अभ्यास आपण करीत आहोत। तेव्हा मित्रांनो आपण आतापर्यंत काय काय अभ्यासलं हे आपण पाहूया। याशिवाय मित्रांनो आपण सागरी पोल्युशन किंवा ज्याला आपण सागरी प्रदूषण म्हणूया, ओशन पोल्युशन्स कॉजेस इफेक्ट्स अँड मेजर्स, हेही याच प्रकरणामध्ये अभ्यासणार आहोत। तर आत्तापर्यंत आपण सागरी निक्षेपाचे स्रोत, भूभिजन्य स्रोत, जलीय स्रोत, जैविक स्रोत, ज्वालामुखीय स्रोत, वैश्विक स्रोत, मानवी स्रोत या गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे। सागरी निक्षेपाचे जे काही वर्गीकरण आहे त्या वर्गीकरणामध्ये प्रमुख 2 गट पडतात, त्याच्यामध्ये निक्षेप स्थानानुसार आणि निक्षेप पदार्थानुसार। यामध्ये मित्रांनो आपण सर्व निक्षेपांचा अभ्यास केलेला आहे। त्यात आपण सागरी तळावरील निक्षेप स्थानानुसार वर्गीकरण, त्यानंतर मित्रांनो निर्मिती प्रक्रियेनुसार सागरी निक्षेपाचे वर्गीकरण आपण अभ्यासलेला आहे। सागरी निक्षेप त्याच्यामध्ये जैविक सागरी निक्षेप, कॅल्शियम कार्बोनेट युक्त ऊज, टोरापॉड ऊज, ग्लोबी झेरिना ऊज, सिलिकायुक्त सिलिसियस ऊज, रेडिओ लोरियन ऊज, डायटम ऊज या गोष्टींचा अभ्यास आपण केलेला आहे। याशिवाय सागरी निक्षेपामध्ये आपण अजैविक
सागरी निक्षेप पाहिले, त्याच्यामध्ये तांबड्या मातीचे निक्षेप आणि मेटॉरिक डस्ट यांचा अभ्यास केला आणि सर्वात शेवटी आपण ज्वालामुखी निक्षेपांचा अभ्यास केला. त्यानंतर मित्रांनो सागरी साधन संपत्ती अर्थ वैशिष्ट्ये महत्त्व उपयोग या गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे आणि सागरी साधन संपत्तीचं वर्गीकरण आपण अभ्यासत आहोत. याच्यामध्ये जैविक सागरी साधन संपत्ती पहिला प्रकार आहे, जैविक दुसरा आहे, खनिज तिसरा आहे, ऊर्जा साधने. तर पहिला प्रकार जो आहे जैविक म्हणजे जैविक सागरी साधन संपत्ती आपण पूर्ण अभ्यासलेला आहे आणि दुसरा प्रकार आहे खनिजे म्हणजेच त्याला आपण खनिज सागरी साधन संपत्ती असं म्हणूया. यामध्ये आपण सध्या अभ्यास करीत आहोत आणि मित्रांनो सर्वात शेवटी आपल्याला आज स्वरूपानुसार जी काही स्वरूपानुसार खनिजे आहेत त्यांचं वर्गीकरण आपल्याला पाहायचं आहे. क्षारयुक्त, ऊर्जायुक्त, असेंद्रिय अशा प्रकारचं जे वर्गीकरण आहे त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे आणि आज आपण ऊर्जा साधन संपत्तीचाही अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पारंपरिक आणि अपारंपरिक असे दोन प्रकार आहेत, या दोन प्रकारांचा अभ्यास आपण आजच आपण करणार आहोत. पारंपरिकमध्ये खनिज तेल नैसर्गिक वायू, अपारंपरिकमध्ये भरती ऊर्जा आणि तरंग ऊर्जा अशा प्रकारचे अपारंपरिक ऊर्जा स्रोत या ठिकाणी दिले आहेत. तर या आपण साधन संपत्तीचा अभ्यास आपण आज संपवण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो. तर आतापर्यंत आपण काय अभ्यासलं साधन संपत्तीमध्ये, तर सागरी जैविक साधन संपत्तीमध्ये आपण खाद्य साधन संपत्ती त्याच्यामध्ये प्राणीजन्य खाद्य मासे माशांचे प्रकार, सागरातील विशिष्ट प्राणी, त्याचबरोबर मासेमारीचे जे काही क्षेत्र आहे किंवा मासेमारीसाठी अनुकूल जी काही असणारी परिस्थिती आहे या परिस्थितीचा अभ्यास केला आणि जी काही प्रमुख चार क्षेत्र आहे या चार क्षेत्रांचाही आपण अभ्यास मित्रांनो केला आणि त्यानंतर खाद्य साधन संपत्तीमध्ये आपण वनस्पतीजन्य खाद्य यांचा आपण अभ्यास केला आणि सागरी औषधी साधन संपत्ती याचाही अभ्यास आपण केलेला आहे आणि सागरी जैविक साधन संपत्तीमध्ये अखाद्य साधन संपत्ती यांचा अभ्यास मित्रांनो आपण केला. त्यामध्ये आपण अ जो आहे विरघळलेले खनिजे त्याच्यामध्ये मीठ आणि खनिजे असा आपण वर्गीकरण करून त्याचा अभ्यास केला. ब सागर तळावरील संचयनात मिसळलेली खनिजे त्याच्यामध्ये मित्रांनो आपण स्थानानुसार खनिजांचे प्रकार आपण पाहिले. भूपृष्ठावरील खनिजे, समुद्र बुड जमिनीवरील खनिजे, खंडांत उतारावरील खनिजे, खोल समुद्र तळावरील खनिजे असा आपण अभ्यास मित्रांनो केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आपण उपपृष्ठभागावरील खनिजे स्थानानुसार खनिजामध्ये उपपृष्ठभागावरील खनिजांचा अभ्यास मित्रांनो आपण केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो आज आपल्याला इथून पुढचा जो काही अभ्यास आहे तो पूर्ण करायचा आहे की सागरी खनिज संपत्तीमध्ये तिसरा जो प्रकार आहे स्वरूपानुसार खनिजांचे जे काही प्रकार आहेत या प्रकारांचा आपण आपल्याला अभ्यास करावायचा आहे. त्याच्यामध्ये क्षारयुक्त खनिजे, ऊर्जायुक्त खनिजे आणि असेंद्रिय खनिजे अशा प्रकारचे हे तीन प्रकार आहेत. या तीन प्रकारांच्यावरती थोडासा आपण भाष्य करू, अभ्यास करू आणि आपण पुढं जाऊया. मित्रांनो विशेषतः स्वरूपानुसार आपण तीन हे प्रकार पाहतोय. यामध्ये पहिला प्रकार आहे क्षारयुक्त खनिजे, इंग्लिशमध्ये त्याला साल्टी मिनरल्स असंही आपण म्हणू शकतो. समुद्राच्या पाण्यामध्ये क्षारयुक्त खनिजे खूप मोठ्या प्रमाणात आढळतात. समुद्रात सापडणाऱ्या जी काही खनिजामध्ये मित्रांनो जवळजवळ 47 प्रकारची खनिजे आहेत आणि त्यामध्ये
आपण पाठीमाग अभ्यास केला आहे की काही थोडी आणि महत्त्वाची मोजकी अशी खनिज आपण अभ्यासली. त्यामध्ये मित्रांनो समुद्रात सापडणाऱ्या खनिजात क्षारयुक्त खनिजांचे प्रमाण सर्वात मोठं आहे आणि त्यामध्ये मीठ किंवा मिठाचं प्रमाण हे अधिक असल्याचं आपण पाहिलेलं आहे आणि हे अत्यंत महत्त्वपूर्ण खनिज आहे. याविषयी आपण व्यवस्थितरित्या चर्चाही केलेली आहे. जेव्हा आपण मित्रांनो याच्या अगोदरचं स्थानानुसार खनिजांचे जे काही प्रकार पाहिले त्यामध्ये आपण किंवा त्याच्याही अगोदर आपण मिठासंदर्भात माहिती पाहिलेली आहे. आपल्याला स्मरण देण्यासाठी मी मुद्दाम विरघळलेल्या खनिजामध्ये आपण मिठाचा अभ्यास केला आणि त्यानंतर आपण दुसऱ्या स्थानानुसार जी काही खनिजे होती त्याच्यामध्ये आपण समुद्रावरील समुद्रतळावरील संचयनात मिसळलेली खनिजे याही प्रकारांचा आपण मित्रांनो अभ्यास केला आणि आज आपण क्षारयुक्त खनिजे पुन्हा हे रिपीट होते म्हणून याच्यावरती मी अधिक भाषणही करणार कारण हे आपल्याला आत्ता आपण पाहिले की हे क्षारयुक्त खनिजामध्ये जे काही मीठ आहे याचा आपण अभ्यास अगोदरच्या खनिजांच्या जे काही प्रकार आहेत या प्रकारामध्ये आपण पाहिलेला आहे म्हणून हे वारंवार येत असल्यामुळे याच्यावरती अधिक आपण भाष्य करणार नाही मित्रांनो. तेव्हा आपण मूळ आपला जे काही उद्देश आहे की याचा थोडासा परिचय स्वरूपानुसार पुन्हा आलेला आहे स्वरूपानुसार म्हणून क्षारयुक्त खनिजे मध्ये मीठ हे प्रमुख आणि महत्त्वाचं खनिज आहे. ऊर्जायुक्त खनिजा संदर्भात अजून आपण भाष्य केलेलं नाही आहे. पुढं स्वतंत्र तो मुद्दाही आहे त्यावेळेस आपण अधिक भाष्य करूच परंतु या ठिकाणी आपण थोडस स्वरूपानुसार खनिजांचा प्रकार आलेला आहे म्हणून आपण समुद्रात सापडणाऱ्या ऊर्जायुक्त खनिजामध्ये मित्रांनो युरेनियम व थोरियम ही जी काही प्रमुख ऊर्जा खनिज आहेत हे अत्यंत मौल्यवान खनिज आहेत यांचा अणु निर्मितीस उपयोग होतो. यावरती थोडस आपण अधिक मित्रांनो भाष्य करूया कारण हे अत्यंत महत्त्वाचं आहे याच्यावरती अद्याप आपण प्रकाश टाकलेला नाही आहे. मित्रांनो जगातील सर्वच देशांच्या मध्ये एक जीवघेणी स्पर्धा सुरू आहे की ऊर्जा जी साधन संपत्ती आहे या साधन संपत्तीमध्ये नवीन जो प्रकार आहे त्याचं नाव आहे अणुऊर्जा आणि अणुऊर्जेसाठी आवश्यक असणारं युरेनियम आणि थोरियम ही जी काही प्रमुख खनिज आहेत या खनिजापासून अणुऊर्जा सापडते किंवा अणुऊर्जा तयार होते आणि म्हणून या अणुऊर्जा तयार करण्यासाठी सुरुवातीलाच मी म्हणालो की जीवघेणी स्पर्धा सुरू आहे. हा जो शब्द प्रयोग केलेला आहे हा अत्यंत जाणीवपूर्वक केलेला आहे. याचं कारण मित्रांनो दुसऱ्या महायुद्धातील आपल्या जे काही इतिहास आहे आपला त्यामधील जे काही आठवणी आहेत या आठवणी अत्यंत कटू आहेत. या युद्धामध्ये युद्धाच्या अखेरीस अमेरिकेनं जपानच्या नागासाकी व हिरोशिमा या दोन शहरावरती सर्वात प्रथम युरेनियम व थोरेनियमपासून तयार झालेली जी काही अणुऊर्जा आहे या अणुऊर्जेपासून अणुबॉम्ब तयार करून तो अणुबॉम्बचा वापर या दोन शहरांच्यावरती केला होता आणि मित्रांनो ही दोन शहरं बेचिराख होऊन गेली. अक्षरशः लोखंडी सळ्यापासून ती मानवी जी काही हाडं म्हणतो अस्थि आपण त्याला म्हणतो
या सुद्धा मेणबत्ती जशी वितळावी तशी वितळून गेलेली आहेत, चिनी मातीची भांडी सुद्धा वितळून गेलेली आहेत। अशा भयानक असा एक ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण झाली आणि दोन्ही शहरं बेचिराख होऊन गेली आणि या शहराच्या खूप बाह्य किंवा अगदी दूर अंतरावरती जे कोणी वाचलं त्यांच्याही शरीरावरती आणि त्यांच्या पुढच्या पिढ्यांच्या मध्ये या अणुऊर्जेचे जे काही दुष्परिणाम आहेत ते दुष्परिणाम आपल्याला पाहायला मिळाले। त्यानंतर मित्रांनो, जपाननं संपूर्ण जगभर मध्ये या गोष्टीचा निषेध केलाच, परंतु त्या शहरामध्ये जे काही बेचिराख झालं त्याचे अवशेष, त्याचे फोटो, त्याचं प्रदर्शन जगभरामध्ये मांडलं। उद्देश हा एकच होता की मित्रांनो, की अशा प्रकारचे जे काही अनुभव आहे हा अनुभव कुणाचंही कल्याण करणारा नसून हा विनाशकारी आहे आणि हा विनाश फक्त जपानच्या दोन शहरांचाच झालेला आहे असा नाही आहे, तर भविष्य काळामध्ये संपूर्ण जगाचा होऊ शकतो याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न मित्रांनो या जपाननं केलेला आपल्याला पाहायला मिळतो या प्रदर्शनाच्या माध्यमातून, की हिरोशिमा आणि नागासाकीचे जे काही दुष्परिणाम आहेत याचं प्रदर्शन, ते चित्र प्रदर्शन जगभर घेऊन जायचे आणि त्याचं प्रदर्शन करायचे आणि लोकांना जाणीव करून द्यायची की हे किती भयानक आहे आणि आम्ही किती सहन केलेलं आहे। अगदी बरोबर आहे, आणि म्हणूनच मी याला म्हणाल की जीवघेणी स्पर्धा। प्रचंड असणाऱ्या बलाढ्य शक्तींना वाटतं की ही जी काही अणुऊर्जा आहे ही अणुऊर्जा फक्त आम्हीच याचा वापर करू शकतो, आम्हीच याची निर्मिती करू शकतो असं त्यांना वाटू लागलेलं आहे आणि दुसरं कोणी याची निर्मिती करू नये अशा प्रकारचा दबावही टाकतायत। परंतु या दबावाला हळूहळू एक एक राष्ट्र काय करतंय की बगल देतोय किंवा या दबावाला जुमानत नाहीये आपल्या ग्रामीण भाषेमध्ये, आणि हा जो काही दबाव आहे हा जुगारून देऊन ते ही अणुऊर्जा निर्माण करतात। भारतासारख्या देशाने अणुऊर्जा निर्माण केली किंवा अणुबॉम्ब तयार केला, पाकिस्तान तर त्याच्यामध्ये का पाठीमागं राहील, त्यांनीही अणुबॉम्ब तयार केला। असे अनेक देश आहेत, या देशांच्या मध्येही अशा प्रकारची स्पर्धा सुरू झालेली आहे आणि ही स्पर्धा मित्रांनो आपल्याला विनाशाकडे घेऊन चाललेली आहे। हे या प्रमुख युरेनियम किंवा थोरियम नावाचे जे काही ऊर्जा साधन आहेत या ऊर्जा साधनाच्या निमित्तानं हे आपण लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। याचबरोबर मित्रांनो, आपण या संदर्भातच आणखीन थोडंसं भाष्य आपण करूया। हे झालं विध्वंसाच्या संदर्भात झालं, मग आज हिरोशिमा नागासाकीवरती जे काही अणुबॉम्ब टाकले गेले ते अगदी सुरुवातीच्या काळामध्ये क्षमतेनं कमी असणारे अणुबॉम्ब होते आणि आज जे काही अणुबॉम्ब आहेत त्यांची क्षमता यापूर्वी म्हणजे हिरोशिमा नागासाकी या शहरावरती जो वापर झाला याच्यापेक्षा अधिक बलाढ्य आणि शक्तिशाली असे हे अलीकडच्या काळातील अणुबॉम्ब आहेत। म्हणजे हे जगाला विनाशाच्या खाईमध्ये ओढून नेत आहेत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही आहे। तर अशा या ऊर्जायुक्त खनिजामध्ये ही जी काही युरेनियम थोरियम आहे याच्यापासून अणुऊर्जा आणि अणुऊर्जेचा वापर अणुबॉम्बसाठी होतो या गोष्टीवरती आपण प्रकाश टाकला आणि हे जीवघेणी स्पर्धा आहे यावरती प्रकाश टाकल्यानंतर मित्रांनो एक विधायक गोष्ट ही होऊ शकते आणि ती विधायक गोष्ट म्हणजे कोणती, तर ती आहे मित्रांनो की प्रचंड असणारी जी काही ही अणुऊर्जा आहे या अणुऊर्जेच्या टेक्नॉलॉजीमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात बदल करून आपण जर काय केलं की ही टेक्नॉलॉजी सर्वसामान्य च्या उपयोगात कशा प्रकारे येईल ही अणुऊर्जा या दृष्टिकोनातून तज्ज्ञ लोक किंवा अशा सायंटिस्ट प्रयत्न करत आहेत, याला जर यश आलं तर खऱ्या अर्थानं मित्रांनो काय होऊ शकतं की आपले जे ऊर्जेचे प्रश्न आहेत हे ऊर्जेचे प्रश्न सुटू शकतात, हे आपण या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे।
आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न सायंटिस्ट लोक करत आहेत आणि त्याला जर यश आलं तर मित्रांनो खूप प्रश्न सुटणार आहेत. जसं की आज आपण पाहतो वर्तमान पेपरामध्ये ज्वलंत असणाऱ्या प्रश्नामध्ये एक पेट्रोलचे दर असतात, किंबहुना मित्रांनो त्याचबरोबर डिझेलचे दर असतात, त्याचबरोबर मित्रांनो आणखीन हाय स्पीड पेट्रोलचे दर असतात, याचबरोबर मित्रांनो स्वयंपाकाचा गॅस असतो, किंवा जे जे काही ऊर्जा साधनं आहेत त्या त्या ऊर्जा साधनामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि त्या प्रमाणात पुरवठा करण्यासाठी साधनं उपलब्ध नसतात आणि त्यामुळे यांचे जे काही दर आहेत हे दर खूप भयानक असतात. आणि यामुळं मित्रांनो या ऊर्जा साधनांचा वापर करताना सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये खूप अडचणी निर्माण होत आहेत किंवा त्यांना नाकेनऊ आलेलं आहे असं आपल्या बोलीभाषेमध्ये आपण म्हणूया. अशा प्रकारचा हा जो काही ज्वलंत प्रश्न आहे हा प्रश्न सोडवण्यासाठी भविष्यकाळामध्ये आपल्याला अणुऊर्जेकडे वळावं लागणार आहे. तेव्हा युरेनियम, थोरियम, थोरेनियमची जी काही प्रमुख ऊर्जा खनिज आहेत हे अत्यंत मौल्यवान असून याचा आपल्याला साठा सागरामध्ये पाहायला मिळतो. पहा हे एक महत्त्वपूर्ण गोष्ट या ठिकाणी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. याचबरोबर मित्रांनो असेंद्रिय खनिजे हा एक आपण या ठिकाणी भाग महत्त्वाचा आहे. असेंद्रिय खनिजे सुद्धा एक आपली अत्यंत काळाची महत्त्वपूर्ण अशी गरज आहे. जेव्हा जेव्हा विशेषतः असेंद्रिय खनिजामधील वाळू हा जो प्रकार आहे हा प्रकार अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण बघतो नदी असेल, नाला असेल, ओहोळ असेल, ओढा असेल, सरोवर असतील, तळी असतील, यामधील सर्व जी काही असेंद्रिय खनिजे आहेत विशेषतः वाळू यांचा खूप मोठ्या प्रमाणात उपसा झालेला आहे आणि खूप बांधकामामध्ये याचा वापर केलेला आहे आणि मग अनेक समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतंय की या नदीतलं जी काही पाणी जी काही साचण्याची जी काही क्षमता आहे ती क्षमताच नष्ट होऊ लागले, पाणी पर्क्युलेशन होणं हेही नष्ट होऊ लागलेलं आहे. त्यामुळं मित्रांनो अनेक या ज्वलंत प्रश्न निर्माण होत आहेत, यांना आपल्याला थोडंसं राहत किंवा याच्यापासून आपल्या सुटका मिळवण्यासाठी आपण हळूहळू मित्रांनो समुद्रामध्ये असणारी जी काही वाळू आहे या वाळूचा आपण वापर करू लागलो. आणि यामध्ये विशेषतः आपण उद्योग क्षेत्रामध्ये जी काही वाळू लागते या वाळूचा पूर्णपणे आपण सप्लाय हा सागरातून होतो किंवा सागरातील वाळू आपण आणतो आणि ते औद्योगिक क्षेत्रामधील आपली जी काही गरज आहे ही गरज पूर्ण करण्यासाठी असेंद्रिय खनिज म्हणून आपण त्याचा वापर करतो या वाळूचा. याशिवाय सुद्धा आपण बांधकामामध्ये आत्तापर्यंत प्लास्टर करण्यासाठी म्हणजेच गिलावा करण्यासाठी गिलाव्याची जी काही आपली वाळू असते त्याच्यामध्ये ही समुद्राची वाळू मिसळणं हा एक प्रकार असायचा आणि त्यामुळं जी काही प्लास्टर कोटिंग आहे किंवा ज्याला आपण गिलाव्याचा जो काही थर आहे तो थर अत्यंत मजबूत होतो असं आपल्याला अनुभवायला आलेलं आहे. तर मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये विशेषतः भारतात महाराष्ट्रात ही जी काही ओढा, नाला, ओहोळ किंवा नदी यातून मिळणारी असेंद्रिय खनिज वाळू याच्यावरती बंदी आलेली आहे आणि मग आपल्याला हळूहळू या समुद्रातील या वाळूकडं वळावं लागेल. तत्पूर्वी आपण मित्रांनो त्याचा पर्यायी गोष्टही आपण उपयोगात आणलेली आहे आणि ती म्हणजे जी काही स्टोन क्रशरच्या साह्याने आपण खडी जी काही बारीक करतो त्याच्यामध्ये अधिक वाळूसारख्या आकाराची जी काही बारीक अशी रेती तयार करून त्या रेतीचा वापर मित्रांनो आपण वाळू म्हणून अलीकडे बांधकामामध्ये करू लागलेलो आहोत. हा एक पर्याय आपण पुढं आलेला आहे. प्रत्येक जी काही साधनसंपत्ती असते या साधनसंपत्तीला जो काही पर्याय आहे आणि तो पर्याय आपल्याला स्वीकारावा लागतो काळाच्या ओघात हे आपण विसरून चालणार नाही आणि या पर्यायाकडं आपण गेलं पाहिजे. तर मित्रांनो या पर्यायाकडं जात असताना दुसराही पर्याय म्हणजे सागरातील ही जी काही वाळू आहे या वाळूचाही वापर आपण भविष्य काळामध्ये बांधकामामध्ये करू शकतो का. अशा प्रकारे मित्रांनो आपण स्वरूपानुसार जे काही खनिजांचे प्रकार आहेत क्षारयुक्त खनिजे, ऊर्जायुक्त खनिजे, असेंद्रिय खनिजे यांचा अभ्यास केल्यानंतर मित्रांनो आपण तिसरा जी काही प्रमुख
सागरी ऊर्जा साधन संपत्ती आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत. आपण सागरी ऊर्जा साधन संपत्तीकडे पोचण्यापूर्वी मी तुम्हाला फक्त स्मरण करून देतो की आपण जे काही सागरी साधन संपत्ती आहे या साधन संपत्तीचे तीन प्रकार आपण केलेले होते. त्याच्यामध्ये एक जैविक सागरी साधन संपत्ती, दुसरा प्रकार खनिज सागरी साधन संपत्ती, आणि तिसरा प्रकार मित्रांनो सागरी ऊर्जा साधन संपत्ती किंवा ऊर्जा सागरी साधन संपत्ती कसंही म्हणा आपण. तर हा तिसरा प्रकार आहे. पहिले दोन प्रकार आपले संपलेले आहेत आणि तिसऱ्या प्रकाराकडं आपण वळतोय. आत्ताच आपण पाहिलं की ऊर्जेच्या संदर्भात आपण बोलत होतो, तर पुन्हा आपण ऊर्जा सागरी ऊर्जा साधन संपत्ती याकडे वळणार आहोत. आणि ज्या गोष्टींची आपण चर्चा केलेली आहे ती गोष्ट सोडून आपण इतर गोष्टीवरती चर्चा करत हा हे जे काही मुद्दे आहेत हे मुद्दे आपण संपवणार आहोत. तर मित्रांनो, मानवाच्या विशेषतः जीवनामध्ये जी काही ऊर्जा साधन संपत्तीला खूप महत्त्व आहे. आपण पाहतो की घरामध्ये असणारी जी काही लाईट आहे ती लाईट असेल किंवा फॅन असतील किंवा ए सी असेल किंवा कूलर असेल किंवा आपण घरामध्ये वॉशिंग मशीन वापरत असाल, आपण घरामध्ये फ्रीज वापरत असाल किंवा यातील काही साधनं निश्चितपणे वापरत असाल किंवा आपण इस्त्री वापरतो, गाड्या वापरतो, मोटरसायकल वापरतो, सायकल वापरतो, या सर्व गोष्टींच्यामध्ये स्वयंपाकाचा गॅस वापरतो किंवा स्वयंपाक करण्यासाठी या सर्व गोष्टींच्यामध्ये आपण ऊर्जा जी आहे ऊर्जा ही अत्यंत महत्त्वाची आहे. आणि आपण अनेक प्रकारच्या ऊर्जेचा वापर करत असतो. त्याच्यामध्ये मित्रांनो जमिनीवरती जेव्हा आपण ऊर्जा साधन संपत्तीचा किंवा साधन संपत्ती भूगोलामध्ये आपण पारंपरिक ऊर्जा साधन संपत्ती आणि अपारंपरिक ऊर्जा साधन संपत्ती या संदर्भात आपण अभ्यास केला तेव्हा विशेषतः आपण 29% भूभाग हा जमिनीचा आहे तर 71% भूभाग हा पाण्याचा आहे. तर 29% भूभागावरची जी काही जमीन आहे या जमिनीवरची आपण जी काही साधन संपत्तीचा अभ्यास केला तेव्हाही आपण पारंपरिक ऊर्जा साधन संपत्ती व अपारंपरिक ऊर्जा साधन संपत्ती या गोष्टींचा आपण मित्रांनो अभ्यास केलेला होता. मग आता आपण पुन्हा सागरी ऊर्जा साधन संपत्तीच्या निमित्तानं आपण पारंपरिक ऊर्जा साधन संपत्ती आणि अपारंपरिक ऊर्जा साधन संपत्ती याच्याकडं आपण मित्रांनो ओळखत आहोत. आणि हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे कारण मानवाचं जीवनच आता मी नामोल्लेख केल्याप्रमाणे घरापासून ते अनेक क्षेत्रापर्यंत या सर्व क्षेत्रामध्ये मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट असेल तर ती म्हणजे ऊर्जा साधन संपत्ती. आणि ह्या ऊर्जा साधन संपत्तीला अत्यंत महत्त्व आहे. त्याच्यामध्ये आपण पारंपरिक ऊर्जा साधन संपत्ती चा आपण विचार करूया. मित्रांनो या पारंपरिक साधन संपत्तीमध्ये आपल्याला यात खनिज तेल आणि नैसर्गिक वायू या दोन प्रमुख ऊर्जा साधनांचा समावेश होतो. ही ऊर्जा साधने समुद्राच्या किनाऱ्याच्या भागात व समुद्र तळावरती सापडतात. याच्यामध्ये मित्रांनो अनेक देश याच्यावरती आघाडीवरती आहेत. मेक्सिको आहे, व्हेनेझुएला आहे, आखाती देश आहेत आणि भारताचा बॉम्बे हाय आहे. हे या दृष्टीनं आघाडीवर म्हणजे या ठिकाणी हे नैसर्गिक तेल व नैसर्गिक वायू नैसर्गिक खनिज तेल किंवा खनिज तेल व नैसर्गिक वायू हे दोन ऊर्जा साधनं आपल्याला सापडत आहेत. आणि या देशामध्ये विशेषतः आता नामोल्लेख केलेल्या देशामध्ये हे मोठ्या प्रमाणात सागर किनारी किंवा आपल्याला समुद्र तळावरती सापडताना पाहायला मिळतात. मित्रांनो या दृष्टिकोनातून आपण जर बघितलं तर ही जी काही खनिजं आहेत ही खनिजं मुख्यत्वे करून समुद्रबळ जमिनीवरती मोठ्या प्रमाणात सापडतात. म्हणजे नैसर्गिक वायू खनिज तेल समुद्रबुड जमिनीवरती मोठ्या प्रमाणात सापडत. या खनिजात नैसर्गिक वायू व खनिज तेल ही जी काही ऊर्जा साधनं आहेत ही ऊर्जा साधनं अत्यंत महत्त्वाची आहेत. आणि अनेक देश व्यापारी तत्वावरती नैसर्गिक वायू व खनिज तेलांचे उत्खनन करीत आहेत. भविष्यात खनिज तेल व नैसर्गिक वायूच्या विस्तारणीकरणास व सुधारणास भरपूर वाव आहे. एकूण सागरी खनिजामध्ये 90% वाटा खनिज तेल व नैसर्गिक वायूंचा आहे.
सागरी अपतटाकडील खनिज तेल क्षेत्र, मेक्सिकोचे आखात, पर्शियन आखात, उत्तर समुद्र, उत्तर अलास्का, मेक्सिको, दक्षिण कॅलिफोर्निया चा किनारी प्रदेश, आर्कटिक समुद्र, भारत, ब्राझील, ऑस्ट्रेलिया, तैवान, जपान येथे विकसित झालेली आहेत. अपतटीय खनिज तेल क्षेत्राशिवाय इंडोनेशिया, पूर्व आफ्रिका, वायव्य आफ्रिका, टास्मानिया व आशिया येथेही खनिज तेल व नैसर्गिक वायूंचे साठे आढळून येतात. अलीकडे झालेल्या संशोधनानुसार आर्कटिक समुद्राच्या तळावरती 15.5 अब्ज टन खनिज तेल व 84.5 दशलक्ष किंवा 10 अब्ज टन मीटर नैसर्गिक वायूचे साठे आणि 6.2 दशलक्ष चौरस किलोमीटरच्या क्षेत्रात हे आढळून आलेलं आहे. हे सर्वेक्षण आपण 6.2 दशलक्ष चौरस किलोमीटरच्या क्षेत्रातील आहे आणि आर्कटिक समुद्राच्या तळावरील या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की तिथं खनिज तेल 15.5 अब्ज टन आहे, तर नैसर्गिक वायू जो आहे तो 84.5 दशअब्ज घनमीटर इतका आपल्याला आढळून येतो. का याशिवाय मित्रांनो, भारतात गुजरातचा किनारा, कोकण किनारपट्टी, कोरोमंडल किनारा, मलबार किनारा, कृष्णा कावेरी व सुंदरबनच्या त्रिभुज प्रदेशात खनिज तेल व नैसर्गिक वायूचे साठे आढळतात. यापैकी उत्पादनाच्या दृष्टीने बॉम्बे हाय, भसीन आणि अलिया बेट ही तीन क्षेत्रे महत्त्वाची आहेत. मुंबईच्या वायव्येस 176 किलोमीटर अंतरावरती मुंबई हाय हे 2,500 चौरस किलोमीटर क्षेत्रात खनिज तेलाचे साठे विस्तारलेले असून 2 दशलक्ष मेट्रिक टन साठे आहे. मुंबई हाय येथे येथून इसवी सन 1976 पासून 1,400 मीटर खोलीवरून खनिज तेलाचे उत्खनन सुरू करण्यात आले आहे. भसीन क्षेत्र मुंबई हाय खनिज तेलाच्या क्षेत्राच्या उत्तरेस असून या ठिकाणी मुंबई हाय पेक्षा जास्त खनिज तेलाचे उत्पादन होऊ शकते असा सर्वेक्षणाचा अंदाज आहे. अलिया बेट खनिज तेल क्षेत्र खंबायतच्या आखातात भावनगर पासून 45 किलोमीटर अंतरावर आहे. हायड्रेट वायू 500 ते 500 मीटर खोलीवर आढळतो. मिथेन महत्वाचा वायू असून या वायूचे साठे आर्कटिक समुद्र, मेक्सिकोच्या आखात व जपानच्या सागरी प्रदेशात सापडतात. अशा प्रकारे मित्रांनो, या पारंपरिक ऊर्जा साधन संपत्तीमध्ये हे महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर अपारंपरिक ऊर्जा साधन संपत्तीमध्ये आपण भरती व ओहोटी व सागरी लाटा यापासून मित्रांनो आपण ऊर्जा निर्माण करतो. अपारंपरिक ऊर्जा साधन संपत्तीला खूप महत्त्व असलेला आपण पाहिलेला आहे. 29% भूभागावरती आपण अपारंपरिक ऊर्जा साधन संपत्तीचं आपण नामोल्लेख करताना आपण त्याच्यामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा या गोष्टींचा आपण नामोल्लेख करत असतो. या ठिकाणी आपण मित्रांनो जो उल्लेख करणार आहोत तो भरती आणि ओहोटी यापासून आणि सागरी लाटांच्यापासून मिळणारी जी काही ऊर्जा आहे यांचा आपण या ठिकाणी विशेषतः आपण नामोल्लेख करूया. सागरी भरती, सागरी लाटा, उष्ण व थंड समुद्र प्रवाह यांच्यापासून विद्युत निर्मिती होत आहे. काही देशांनी भरतीच्या वेळी येणाऱ्या लाटापासून मिळणाऱ्या गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर केलेले आहे. सागरी भरती व ओहोटीच्या लाटांची शक्ती विद्युत निर्मितीसाठी वापरली जाते. या प्रकारे विद्युत निर्माण करण्यासाठी भरती ओहोटीची कक्षा दीर्घ असावी लागते. तसेच सागर जलाचा प्रवाह अरुंद व वेगवान असावा लागतो. फ्रान्सच्या
किनारपट्टी तसेच भारताच्या कांडला बंदरालगत या प्रकारे विद्युत निर्मितीचे प्रकल्प उभारण्यास अनुकूल परिस्थिती आढळून येते मित्रांनो। तर ही अपारंपरिक ऊर्जा जी आहे ही ऊर्जा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असं आपण म्हटलं तरी चालेल का। तर मित्रांनो की विशेषतः याशिवाय म्हणजे आपण ही तर भारतातलं उदाहरण तर पाहिलंच, परंतु जगामधली उदाहरण आपण अपारंपरिक ऊर्जेच्या संदर्भात जर पाहायचं झालं तर कॅनडा किंवा फ्रान्स या ठिकाणी सुद्धा आपण भरती ओहोटीपासून वीज निर्मितीची केंद्र निर्माण झालेली आहेत किंवा केलेली आहेत असं आपण म्हणूया। तर ही काही जी काही आपण उदाहरणं आपण या ठिकाणी पाहिलेली आहेत या उदाहरणामधून आपल्याला लक्षात येतं की पारंपरिक ऊर्जा साधन संपत्ती आणि अपारंपरिक ऊर्जा साधन संपत्तीमध्ये आपण या विशेषतः महत्त्वपूर्ण जी काही साधन संपत्ती आहेत सागरी साधन संपत्ती यांचा आपण उल्लेख केलेला आहे। आणि याशिवाय अपारंपरिक साधन संपत्तीमध्ये सागरावरून जो काही वारा वाहतो या वाऱ्याचा आपण विशेषतः वीज निर्मितीमध्ये मोठ्या प्रमाणात वापर केला जातो। आणि हा जो काही प्रयोग आहे हा हॉलंड या देशानं समुद्र किनाऱ्यावरती अनेक पवनचक्क्या उभारून पवन विद्युत निर्मिती सुरू केलेली आहे। आणि हॉलंडमध्ये एका पवनचक्कीतून सुमारे 3,000 घरांना प्रकाशमान करण्याइतपत विद्युत शक्ती त्या ठिकाणी निर्माण होताना आपल्याला पाहायला मिळते। पवन ऊर्जेसंदर्भात जे काही समुद्र आहे हा समुद्र अत्यंत अनुकूल असलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि आपण त्याला आपण अपारंपरिक ऊर्जा असं म्हणतो। तुम्हाला की आपण भूमीवरती जी काही पवनचक्क्या उभा करतो तीही पवन ऊर्जाच आहे आणि हीही पवन ऊर्जाच आहे, परंतु भूमीवरच्या जी काही पवन ऊर्जेच्या संदर्भात आपल्याला अनेक व्यत्यय असतात, मध्ये उंच सकल भाग असतो किंवा मानव निर्मित उद्योग असतात वसाहती असतात आणि त्यामुळं जे काही वारा आहे या वाऱ्याला व्यत्यय असतो आणि त्यामुळं वाऱ्याची गती कमी होते। मात्र समुद्रावरती जो वारा वाहतो त्या वाऱ्याला कोणत्याही प्रकारचा अडथळा असत नाही आणि त्यामुळं मित्रांनो आपल्याला या आपण समुद्राच्या किनारी हॉलंडनं जसं आपण काय केलं की पवनचक्क्यांची निर्मिती करण्यासाठी पवनचक्क्या उभारल्या तशा प्रकारे आपण पवनचक्क्या जर उभारू शकलो तर निश्चितपणे त्या ठिकाणी अपारंपरिक ऊर्जा शक्ती आपल्याला प्राप्त होऊ शकते। मित्रांनो अशा प्रकारे आपण जी काही सागरी ऊर्जा साधन संपत्ती आहे ही सागरी ऊर्जा साधन संपत्ती आपण संपवलेली आहे। तर अशा प्रकारे जी काही आपण साधन संपत्तीचं जे वर्गीकरण आपण पाहिलं तीन प्रकारे वर्गीकरण आपण केलं होतं, त्याच्यामध्ये बायोटिक म्हणजे जैविक सागरी साधन संपत्ती, दुसरा मिनरल्स म्हणजे खनिज सागरी साधन संपत्ती, तिसरा ऊर्जा सागरी साधन संपत्ती, या तिन्ही प्रकारची वर्गीकरण आज आपण इथं संपवलेलं आहे। आणि अशा प्रकारे मित्रांनो आपल्या सिलेबसमधला जो काही प्रकरण क्रमांक 3 मधला हा जो काही ओशियन रिसोर्सेस बायोटिक मिनरल्स अँड एनर्जी रिसोर्सेस हा जो काही मुद्दा आहे हा मुद्दा या ठिकाणी पूर्ण होतो मित्रांनो। आणि आपल्याला शेवटच्या मुद्द्याकडं यथावकाश ओळायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपण शेवटचा मुद्दा विशेषतः सागरी पोल्युशन किंवा प्रदूषण याकडं आपण पुढच्या तासाला बोलणार आहोत मित्रांनो, तेव्हा या ठिकाणी आपण थांबूया। धन्यवाद।